सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, तुमच्या आमच्या सगळ्यांचे स्नेही आदरणीय रवींद्रजी माने साहेबांचा 65वा वाढदिवस आपण त्यांच्या मित्रपरिवारांच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं, रवींद्र माने मित्रमंडळाच्या वतीनं आणि नागरी सत्कार समिती या मी तात्पुरत्या स्वरूपात मोहीम निश्चित केली, त्या समितीच्या वतीनं हा करण्यात येतोय. सर्वप्रथम मी माने साहेबांना धन्यवाद देईन. नंतर माने साहेब अशा पद्धतीने जाहीर असा वाढदिवस कधी साजरा करत नाही. मी ज्यावेळेला सभापती होतो आणि माने साहेब त्यावेळेला आमदार होते, त्यावेळेला त्यांचा अल्पमत भवनमध्ये मी त्यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानंतर माने साहेबांनी असा जाहीर असा स्वतःचा वाढदिवस करून घेतला पण नाही आणि कोणाला स्वतः केला पण नाही. तालुक्याच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना 17 ऑगस्ट माने साहेबांची जन्मतारीख ही माहिती असल्या कारणानं सकाळपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत त्यांच्या निवासस्थानी रीग असते. खरं तर आम्ही हा नाजी सत्कार 50 साजरी करताना करायला लागलो किंवा 61 साजरी करताना करायला लागलो. अनावरण काही कारणास्तव मागे पुढे झालं, ती उणीव आपण त्यांच्या वयाच्या 65 वर्षी भरून काढण्याचा निर्णय सगळ्या जवळपासची आणि समिती तालुक्याच्या सगळ्या नागरिक आणि मित्रपरिवारांनी घेतला. माने साहेबांना विनंती केली, माने साहेब आम्हाला तुमचा नागरी सत्कार करायचा आहे. माने साहेबांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी सरळने तत्वान पाहिलं बघा अशा पद्धतीने अनुभव देऊ. सगळ्या कार्यकर्त्यांना, सगळ्या मित्रपरिवारांना, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ही संधी मिळते त्याचा आनंद मिळाला. माने साहेबांचा नागरी सत्कार का? व्यासपीठाची पत्रिका सगळ्यांना माने साहेबांची आमदारकी 1990 पासून त्यानंतर ते मंत्री झाले, पालकमंत्री झाले, त्यांची कारकीर्द सगळ्यांनी जवळून पाहिली आहे. आम्ही तालुकावासीने त्याचा अनुभव घेतलेला आहे. माझ्यासारखे मित्र त्यांच्या मार्गदर्शनात तयार झाल्याने राजकीय नेते, राजकीय पदाधिकारी झाले, मला जाहीररित्या कबूल करावं लागेल.